स्वागत आहे तुमचं शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। बघा, नवीन उपक्रम घेऊन तुमच्या समोर आज आलो आहे, ठीक आहे। आणि आता इथून रोज किंवा एक दिवस आड कंटिन्यू तुमच्या समोर असा नवीन उपक्रम घेऊन, म्हणजे हाच उपक्रम घेऊन आपण आता येणार आहोत, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या हा व्हिडिओ सर्वप्रथम हा पहिलं लेक्चर आहे याचं, म्हणून हा व्हिडिओ बनवतो कशासाठी आहे आणि याचं पुढचं यामधून तुम्हाला फायदा काय मिळणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, हे मी तुम्हाला एक मिनिटात समजून सांगतो। बघा, यामध्ये आपण द हिंदू न्यूजपेपर, पुन्हा लोकसत्ता न्यूजपेपर आणि महाराष्ट्र टाइम यामधले महत्वाचे जे आर्टिकल आहेत, म्हणजे संपादकीय पेज, ठीक आहे, त्यामधले महत्वाचे आर्टिकल म्हणजे संपादकीय पेज मधलं महत्वाचं तुम्हाला अनालिसिस, ओके। त्यानंतर ट्रेंडिंग करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न, याचा फायदा तुम्हाला एमपीएससी कंबाईनच्या परीक्षेला फॅक्च्युअल डेटा म्हणून तुम्हाला फायदा होईल चालू घडामोडीचा। पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला राज्यसेवा 2025, बघा या व्हिडिओमधून तुम्हाला राज्यसेवा 2025, ओके, याची रायटिंग प्रॅक्टिस आणि प्रिलिम फॅक्ट्स आणि यूपीएससी सुद्धा तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस आणि प्रिलिम फॅक्ट्स आणि हे सगळं सगळं आपलं मराठीमध्ये राहणार आहे विद्यार्थ्यांना। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर आमचा रायटिंग रायटिंग प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम आहे, जे ग्रामीण भागामध्ये किंवा निम शहरी भागामध्ये जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या होती की रायटिंग प्रॅक्टिस। या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण रायटिंग प्रॅक्टिस रोज तुम्हाला एक प्रश्न दिला जाणार आहे, 2-4 दिवसानंतर आपण ते करणार आहोत की प्रश्न आणि त्याचा अँसर। आणि ज्यांना कोणाला प्रश्न लिहायचा असेल आणि पाठवायचा असेल तर त्यांनी मला, म्हणजे तुम्हाला मी मोबाईल नंबर देईल, त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, त्यानंतर तुमचा प्रश्न सुद्धा तुम्हाला चेक करून यामध्ये मिळेल। बघा, यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला युपीएससीची रायटिंग प्रॅक्टिस प्लस युपीएससीसाठी प्रिलियमसाठी फॅक्ट्स, सोबतच राज्यसेवेची रायटिंग प्रॅक्टिस आणि प्रिलियमसाठी पूर्ण फॅक्ट्स, हे 2025 साठी लागू राहील। तुम्ही आता 2024 साठी सुद्धा करू शकता, ओके। पुन्हा एमपीएससी कंबाईन पीएसआय एसटीआय एएसओ आणि सब रजिस्ट्रार सोबत क्लरिकलच्या एक्झामसाठी प्रिलियम आणि मेन्ससाठी, म्हणजे पूर्वपरीक्षा, म्हणजे पूर्वपरीक्षा प्लस मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला यामध्ये फॅक्ट्स मिळतील सगळ्याचे सगळे, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी रायटिंग प्रॅक्टिस प्लस फॅक्ट्स आणि इतरही तुम्हाला चालू घडामोडीचं संपूर्ण नॉलेज मिळावं याकरता हे तुम्हाला हे सेशन महत्वाचे राहतील, ओके। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करू। बघा, मी म्हणजे तुम्हाला याच्यावरती दिसते 2 ते 4 ऑक्टोबर, म्हणजे 2 ते 4 ऑक्टोबर मध्ये ज्या पण घटना घडल्या, ठीक आहे, त्याचा आपण महत्वाचे आर्टिकल, सर्वच सर्व नाही, महत्वाचे एक्झाम ओरिएंटेड जे आर्टिकल आहे खूप मोस्ट आयएमपी, तेच मी यामध्ये घेणार आहे आणि हे संपूर्ण आपलं चालणार आहे मराठी मीडियम मध्ये, ओके। बघा, यामध्ये आता महत्वाच्या हेडलाईन्स, आपण बिहारमध्ये नुकतीच जनगणना झाली, काय ओबीसींची किंवा संपूर्ण जातीनिहाय जनगणना झाली, हा जो लेख आहे द हिंदू मध्ये, पुन्हा लोकसत्ताच्या 4 ऑक्टोबरच्या पेपर मध्ये हे आलेलं आहे। पुन्हा 2 नंबर, बघा, मालदीव मध्ये सत्ता बदल झाला। आता हा जो आहे, म्हणजे हा जो भाग आहे मालदीव मध्ये सत्ता बदल, हा GS2 UPSC GS2 आणि तुम्हाला राज्यसेवा GS2 साठी महत्वाचा आहे, ठीक आहे, त्यामुळे मालदीव मध्ये सत्ता बदल आपण पूर्ण पाहू। त्याच्यानंतर बघा, नारी शक्ती वंदन, ठीक आहे, हे सुद्धा एक आलेलं आहे नारी शक्ती वंदन, ओके, लोकसत्तामध्ये हा लेख आलेला आहे आणि हा तुम्हाला महिला आरक्षणावरती आहे, म्हणजे हा तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड महत्वाचा आहे। पुन्हा महाराष्ट्रात रोजगार हमी योजना, हा आपण लेख पाहणार आहोत, ओके। आणि मेडिसिन म्हणजे औषध क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे, हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत। तर चला आपण सुरू करू, ठीक आहे। बघा, बिहारमधील ओबीसी जनगणना, आता बिहारमधील ओबीसी जनगणना, आता यामध्ये जर महत्वाचा इम्पॅक्ट जर पाहिला तर बिहारमधील ओबीसी जनगणना, ठीक आहे, तर ओबीसी जनगणना किंवा बिहारमधील जातीनिहाय जनगणना, आता याच्यासाठी जर आपण जर पाहिलं तर जनगणना कशासाठी असते, तर जनगणना हे डाटा गोळा करण्यासाठी, म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी, आणि माहिती गोळा करून आपल्याला काय करावं लागते, त्याच्यावरती आपल्याला माहिती गोळा करून त्याच्यावरती स्कीम योजना, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तुम्ही योजना म्हणा, डाटा सर्वात महत्वाचा म्हणजे डाटा, ठीक आहे, योजना बनवण्यासाठी। पुन्हा याचा फायदा, आता डाटा जर नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही कोणती स्कीम लॉन्च करू शकत नाही, लॉन्च करू शकता पण डाटाच्या अभावी तुम्ही कोणती स्कीम लॉन्च करू शकता का, तर आपल्याला समजते की डेटा हा खूप इम्पॉर्टंट असतो। जर का तुमच्याकडे डेटाच नाही आहे तर त्याचं, म्हणजे तुम्ही कोणती स्कीम किंवा कोणतेही प्लॅनिंग करू शकत नाही।
म्हणून जनगणना आणि भारतामध्ये जातीय न्याय जनगणना होणं हे फार महत्वाचं आहे. भारतामध्ये याच्या आधी 1931 ला जाती निहाय जनगणना झाली होती, त्यानंतर भारतामध्ये 2011 मध्ये जाती निहाय जनगणना झाली आहे. मात्र ती जी जनगणना झाली आहे 2011 मधली जी जनगणना झाली आहे त्या जनगणनेची आकडेवारी जी आहे ती प्रकाशित केलेली नाही आहे. ठीक आहे, त्या आकडेवारी प्रकाशित केली नाही. आता बिहार सरकारनं ओबीसीची जनगणना करून आकडेवारी प्रकाशित केली आहे. आता जनगणना हा जो भाग आहे हा फार महत्वाचा आहे, कारण की जर का जनगणना जर का झाली तर आपल्याला डेटा मिळतो आणि डेटा मिळाल्यानंतर आपल्याला त्या डेटाच्या आधारे म्हणजे जे माहिती मिळाली आपल्याला त्या माहितीच्या आधारे आपण जो भाग खऱ्या अर्थानं समाजामधला म्हणजे बॅकवर्ड भाग आहे, मागासलेला भाग आहे, तो आपल्याच्या डिटेक्ट होईल. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय स्कीम किंवा काय योजना आपण त्यामध्ये राबवू शकतो हे आपल्याला त्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल. पुन्हा हे जे आहे म्हणजे ह्या डेटाच्या आधारे ओके आता हा जर डेटा आहे आणि संपत्ती म्हणजे जेवढं पण काही आपल्या म्हणजे राज्य मार्गदर्शक तत्वे जे सांगितलेले आपल्याला मार्गदर्शक तत्वे ठीक आहे मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला संपत्तीचं समान वितरण सांगितलेलं आहे त्यासाठी पण आपल्याला हे एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर जो घटक म्हणजे प्रवाहात नाही आहे म्हणजे या डेटाच्या आधारे म्हणजे जर का जनगणना जर झाली भारतातही जनगणना झाली जातीने आहे तर या डेटाच्या आधारे जो घटक हा मागे राहून गेलेला आहे तो घटक सुद्धा आपल्याला प्रवाहात आणता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे त्यांना आपण आरक्षणासारखं काही देऊन किंवा काही स्कीम वगैरे लॉन्च करून आपण त्यांना आणू शकतो आणि नवीन लोकांना सुद्धा यामध्ये बऱ्यापैकी संधी मिळू शकते. म्हणजे जो घटक मागासलेला आलेला आहे जो काउंट झालेला नाहीये तो घटक यामध्ये आपण याच्यामध्ये आणून त्याच्यासाठी आपण म्हणजे इम्प्लिमेंट योजना इम्प्लिमेंट करून किंवा आणखी गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीम असतील त्या माध्यमातून आपण त्यांना प्रवाहात आणू शकतो. ठीक आहे, याच्यासाठी एकदा रोहिणी कमिशन सुद्धा गव्हर्नमेंटनं चालू केलं होतं, रोहिणी कमिशन. ठीक आहे, त्या रोहिणी कमिशनला सुद्धा सांगितलं होतं की बाबा जेवढं पण म्हणजे मागासलेले लोक आहेत त्यांची आकडेवारी काढण्यासाठी. ओके, तर आता हा जो मुद्दा जो आहे हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सुद्धा झालेला आहे आणि हा मुद्दा आपल्याला आपल्याला एमपीस म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अँगलनं हा मुद्दा आपल्याला एक महत्वाचा आहे, कारण की आता भारतामध्ये या मुद्द्यावरून बऱ्याचशा प्रमाणामध्ये चेंजेस आपल्याला राजकीय मुद्द्यावरती चेंजेस होताना दिसतील. पण आपल्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे मित्रांनो, आपल्याला इशू म्हणजे इम्पॉर्टंट इशू काय आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट इशू काय आहे, आता जनगणना होणं योग्य आहे की अयोग्य आहे, यस योग्यच आहे. पुन्हा जनगणना हे जातीने होणं, भारतामध्ये वेगवेगळ्या विविध जातीचे समाजाचे लोक राहतात म्हणून भारतामध्ये हे आपल्याला जातीने जर जनगणना केली तर प्रत्येक म्हणजे कास्ट पुन्हा म्हणजे कास्टची लोकसंख्या बाहेर येईल आणि कोणता समाज किंवा कोणती जात हे बॅकवर्ड आहे हे आपल्याला नव्याने कळेल. जे लोक सुटलेले आहेत ते सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करता येतील आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी काय योजना केल्या जातील हे आपल्याला या माध्यमातून करता येईल. म्हणून पॉलिसी इम्प्लिमेंटसाठी परफेक्ट पॉलिसी इम्प्लिमेंटसाठी आपल्याला जनगणना फार महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, तर बघा यामध्ये प्रिलियमसाठी फॅक्ट जर विचारले तुम्हाला ठीक आहे तर 1931 मध्ये पहिल्यांदा जातीने जनगणना झाली, त्याच्यानंतर 2011 मध्ये झाली. आता जे बिहार सरकारमधील जे आहे बिहार ठीक आहे या अहवालानुसार बघा या अहवालानुसार बिहारमध्ये 63.1 एवढी टक्के आढळले ओबीसी समाजातील. ठीक आहे, त्यानंतर मंडल कमिशननं जो अहवाल दिला होता त्या मंडल कमिशनच्या अहवालाच्या सरासरी टक्क्यापेक्षा ही जास्त असते आहे. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मंडल कमिशन. ओके, तुम्हाला मंडल कमिशन माहित असेल. ओके, बघा जातीनिहाय जनगणना करणारे बिहार हे राज्यातील म्हणजे भारतातील पहिलंच राज्य ठरलं. ठीक आहे, त्यानंतर एकूण लोकसंख्येच्या म्हणजे 13.31 कोटी लोकसंख्ये म्हणजे 13.31 कोटी अतिमागास म्हणजे 36%, इतर जे आहेत ते 27.1, अनुसूचित जाती 19.7 आणि अनुसूचित जमाती 1.7 आणि सवर्ण जे जाती आहेत त्या 15.5 या ठिकाणी आपल्याला आढळल्या. म्हणजे हा बिहार सरकारची आकडेवारी. जातीनिहाय जनगणना पाहण्यासाठी बिहार उच्च न्यायालयाने म्हणजे पटना उच्च न्यायालयाने पहिले स्थगिती दिली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती उठवली. काय गेल्या जून महिन्यामध्ये जातीय निहाय जनगणनाची पाहणी सुरू झाली आणि या अहवालानुसार देशात सरासरी 52% ओबीसी आहेत, मात्र ओबीसीची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे याच्यावरून आपल्याला स्पष्ट होताना दिसते. ठीक आहे, सरकारने गेल्या जून महिन्यात याची पाहणी सुरू केली. ठीक आहे, आणि या अहवालानुसार देशात सरासरी 52% ओबीसी आहे, मात्र बिहार
ओबीसींची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओके, या पाणीमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मुस्लिमांची लोकसंख्या नोंदवली गेलेली नाहीये, त्यामुळे 63% पण 1% ओबीसी मध्ये मुस्लिम ओबीसींचा समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर बिहारमध्ये सुमारे 17% मुस्लिम असून 2 ते 3% उच्चवर्णीय मुस्लिम असल्याचे यामध्ये या ज्या आकडेवारीमध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे, अशा प्रकारचा आहे. चला पुढचा पुढचा मुद्दा पाहू आपण. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो मालदीव. ठीक आहे, मालदीव मध्ये सत्ता बदल झाली आहे. ठीक आहे, मालदीव मध्ये सत्ता बदल झाली आणि या सत्ता बदलाचा आता हा जो टॉपिक आहे म्हणजे हा जो टॉपिक आहे हा आपला इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे GS2 ला तुम्हाला फार महत्वाचा आहे. सत्ता बदल बिहार आपलं सॉरी सत्ता बदल हे जे आहे मालदीव मध्ये झालेले आहे, त्यामध्ये आपण त्याचे पूर्ण पहिले मालदीवचं लोकेशन बघा कुठं आहे. ठीक आहे, युपीएससी अशाच आधारावर प्रश्न विचारतो, त्यामुळे तुम्हाला राज्यसेवेमध्ये सुद्धा अशा प्रकारे मॅप बेस्ड क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा राज्यसेवा 2025 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे. ओके, बघा मालदीवचं लोकेशन तुम्हाला दिसत असेल, हा आपला इंडिया. ठीक आहे, इंडियाच्या हे लक्षद्वीपचे बेट आहेत आणि लक्षद्वीपच्या बाजूने हा जो बेटांचा समूह आहे. ठीक आहे, हा आहे तो मालदीव. आता मालदीवचं जे लोकेशन आहे हे आपल्या जागतिक ट्रेडसाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता अतिशय महत्वाचा हा देश मानला जातो. कारण की आता हा जो आहे बंगालचा उपस हा आहे आपला हिंदी महासागर. ठीक आहे, हा हिंदी महासागर आहे आणि हिंदी महासागरामधलं हे मालदीव जे देश आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. आता मालदीवचं जर आणखी आपण पहा बघा ट्रेड रूट तुम्हाला दिसते ट्रेड रूट मध्ये. ठीक आहे, आता बघा आंतरराष्ट्रीय आता कोणत्याही देशाला जर का या हिंदी महासागरामधून जर का प्रवास करायचा असेल तर इनडायरेक्टली तुम्ही असं बघा. ठीक आहे, म्हणजे मालदीव हा मधात लागतोच. हे इथन करा ओमन पासन करा कि रेड सी मधन करा सुडान. ठीक आहे, इथन करा पण कुठनही करा तरी आपल्यासाठी तो म्हणजे मालदीव हा एक हायवे मध्ये हायवेच्या मध्ये पडण्यात आलेला म्हणजे हायवे म्हणजे आपण सागरी हायवे ज्याला म्हणू शकतो एकंदरीत आपल्या भाषेमध्ये सागरी हायवेच्या मध्ये इम्पॉर्टंट भूमिका पार पडणारा तो देश आहे. आणि या देशाच्या अवतीभोवती म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की चायना जो आहे ठीक आहे चीन हा देश आपल्या पूर्ण म्हणजे या हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन आहे ते हिंदी महासागरामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचं काम करतोय. जसं चीनने आपल्याला माहिती आहे की चीनने श्रीलंकेमध्ये सुद्धा त्याचा पोर्ट बांधलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मालदीव मध्ये सुद्धा ते तयार करण्याचं काम त्यांचं चालू आहे. पुन्हा आपल्याला दिसते की म्यानमार थायलंड ठीक आहे या ठिकाणी चीन आपलं म्हणजे आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थिती दर्शवण्याचं काम करते आहे. ठीक आहे, आणि हे काय आहे भारतासाठी फार हानिकारक आहे. आता हा जो इश्यू आहे इथं सत्ताचे बदल झाले आता सत्ता बदल होणं झाले. ओके, आता सत्ता बदल झाली त्याचे प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात किंवा काय म्हणजे मुद्दा का बरा. ठीक आहे, तर भारताचे संबंध हे कधी चांगले असतात कोणासोबत आणि कधी वाईटही असतात. आणि वाईट कोणतेही असो संबंध आपल्यासाठी नेशन फर्स्ट म्हणजे नेशन इंटरेस्ट म्हणजे राष्ट्राचं हित कशात आहे ते फार महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, आता आपण जर पाहिलं तर भारता म्हणजे तिथं जे निवडून आलेलं आहे ठीक आहे गव्हर्नमेंट जे निवडून आलेलं आहे ते भारत विरोधी आहे म्हणजे भारताला म्हणजे विरोध करणार. कारण की त्यांनी त्यांच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये इंडिया आउट आहे ना इंडिया आउट ही मोहीम राबवलेली आहे इंडिया आउटची. ठीक आहे, त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे जे सत्तेत बसलेले जे लोक आहेत आज मालदीवमध्ये ते फार म्हणजे आपल्यासाठी म्हणजे संबंधांसाठी भविष्यामध्ये भारत आणि मालदीवच्या संबंधांसाठी ती गोष्ट म्हणजे चांगली आपल्याला दिसत नाही आहे. ओके, बघा आता भारतानं मालदीवची नेहमी मदत केली त्याच्यामध्ये तुम्हाला आपण त्यांची नेहमीच मदत केलेली आहे म्हणजे हेलिकॉप्टर. ठीक आहे, किंवा पूर आला त्या ठिकाणी पूर असो चक्रीवादळ असो ठीक आहे या क्षेत्रासाठी आपण नेहमीच त्यांची मदत केलेली आहे. ठीक आहे, पण आता जो पक्ष त्या ठिकाणी निवडून आला ओके जो पक्ष त्या ठिकाणी निवडून आला त्या पक्षाचं जे नाव आहे ते PPM ही पार्टी आहे. ठीक आहे, कोणती पार्टी आहे PPM. आता या पार्टीचं मित्रांनो असं म्हणणं आहे की बा भारत हा मालदीवच्या इंटरनल गोष्टीमध्ये हस्तक्षेप करतो. ठीक आहे, त्यामुळं इंडिया आउट ही त्यांनी त्या ठिकाणी मोहीम राबवली इलेक्शन कॅम्पेन मध्ये आणि आता तोच पक्ष म्हणजे PPM हा पक्ष सत्तेत येऊन बसला. त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ठीक आहे PPM चे ओके
पीपीएमचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, राष्ट्राध्यक्ष आता त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी नवीन निवडून आलेले आहेत, मोहम्मद मुइज्जू हे त्यांचे राष्ट्राध्यक्ष, मोहम्मद मुइज्जू, ठीक आहे, मोहम्मद मुइज्जू हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आणि आता भारतासाठी पुढच्या म्हणजे पुढचं काय आहे, आता तुम्ही बघा जसे त्यांनी निवडून आले त्यांनी भारतासोबतचे काही अग्रीमेंट आहेत ते तोडून टाकलेले आहेत, ओके। आणि भारतासाठी हा जो भाग आहे ओशनच्या दृष्टिकोनातून किंवा इथं आपल्या भारताला म्हणजे भारतासाठी म्हणजे हा हिंदी महासागरामध्ये भारताचे प्रेझेंट म्हणजे भारत हा त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे किंवा भारताचं त्या ठिकाणी अस्तित्व असलं पाहिजे त्यासाठी हा देश फार महत्वाचा आपल्याला दिसतो, ठीक आहे। म्हणून हे आता इथून पुढे कशा प्रकारचे संबंध भारत इस्टॅब्लिश करू शकतो हे आपल्याला पाहणं आहे, ठीक आहे। तरी म्हणजे ज्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस सगळ्यात पहिले त्यांना म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आपले भारताचे पंतप्रधान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। बघा विद्यमान इब्राहिम लोदी जे आहे ते 46% मतांनी त्यांना मिळाले, ठीक आहे। जे याच्या आधीच्या अपोजिशन मध्ये होते ते लोक भारत म्हणजे इंडियाच्या फेवरचे होते, ओके। त्यामुळे आता आपल्याला थोडस प्रॉब्लेम जाणार आहे त्या ठिकाणी, ठीक आहे। तर भारताकडून त्या ठिकाणी मोठ्या पायाभूत सुविधांचे काम सुद्धा आपण केले चालू केलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली होती पायाभूत सुविधांमध्ये। कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये भारताने त्यांना औषध आणि लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये केला, ओके। आणि ठीक आहे, ओके, समजलंय। बाकी याच्यावरती आता पुढे काय होऊ शकते, काय ऍक्शन होतील, म्हणजे कशा प्रकारचे संबंध राहतील पुढे आपल्याला समजेलच, म्हणजे पुढच्या एडिटोरियल मध्ये येतीलच, ओके। हा जो भाग आहे हा GS2C रिलेटेड होता तुमचा इंटरनॅशनल रिलेशन सोबत, आपण सगळे आंतरराष्ट्रीय संबंध आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे। आता बघा नारी शक्ती वंदन, ठीक आहे, नारी शक्ती वंदन जे आहे मित्रांनो हे जे बिल आहे, ठीक आहे, हे संसदेमध्ये 128 संशोधन अधिनियम होता, ठीक आहे। आता हा अधिनियम आपल्या लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी पारित झालेला आहे। आणि महिलांसाठी म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र म्हणजे महिलांसाठी आपण 33% रिझर्वेशन त्यामध्ये केलेलं आहे। तसं पाहिलं तर महिलांसाठी म्हणजे आता जर का आपला इंडिया जर पकडला तर 50% महिला आहेत आणि 50% ह्या पुरुष आहेत। तशा अकॉर्डिंग जर पाहिलं तर 50% रिझर्वेशन पाहिजे त्यांच्याकडं महिलांकरता, ओके। पण तरी सुद्धा भारत हा एकमेव असा देश आहे की ज्यानं स्वतंत्र होताच म्हणजे भारतानं स्वतंत्र किंवा राज्यघटना लागल्यानंतर, ठीक आहे, राज्यघटना ज्या पद्धत म्हणजे भारतात लागली त्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार देणारा आपला देश आहे, ठीक आहे। आणि आपण बाकीच्या जर कंट्री पाहिल्यात तर स्वातंत्र्यानंतर महिलांना मतदानासाठी अमेरिकेमध्ये 144 वर्ष संघर्ष करावा लागला आणि ब्रिटनमध्ये 100 वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा जाऊन एवढं प्रगल्भ त्या डेमोक्रेटिक कंट्री आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या लोकशाही देश आहे अमेरिका, हा सर्वात जुनी लोकशाही आहे, तरी सुद्धा त्या देशाला स्वातंत्र्यानंतर 144 वर्षानंतर महिलांना मतदानाचा अधिकार दिला, ठीक आहे। आणि आपल्या भारतानं हा लगेच घटना लागू झाल्यानंतर लगेच पहिले म्हणजे पहिल्या याच्यामध्येच महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला आपल्याला दिसतो। आता बघा यामध्ये म्हणजे यामध्ये आता महिलांना 33% रिझर्वेशन यामध्ये मिळालं आहे। आता हे जे 33% रिझर्वेशन आहे हे 15 वर्षासाठी दिलं आहे, म्हणजे 15 वर्ष। आणि हे जे रिझर्वेशन आहे हे 2029 लागू होईल। आता 2029 लागू होईल, ओके, हे जे रिझर्वेशन आहे 2029 लागू होईल। 2026 मध्ये परिसीमन होणारा मतदारसंघाचं, ठीक आहे, 1971 लोकसंख्येच्या आधारे आपलं पहिलं आधीच झालेलं आहे आणि 2026 त्याची व्हॅलिडिटी कम्प्लीट होते आणि व्हॅलिडिटी कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला परिसीमन करून पुन्हा लोकसभा आणि राज्यसभेच्या जागा वाढतील आणि त्यामध्ये 33% रिझर्वेशन महिलांना मिळणार आहे। आणि हा जो कायदा आहे हा कायदा 2029 लागू होणार आहे आणि 2029 लागू झाल्यानंतर तो 15 वर्षासाठी राहणार आहे। 15 वर्षानंतर पुन्हा म्हणजे 15 वर्षानंतर पुन्हा या कायद्यामध्ये तुम्हाला या कायद्याला पुन्हा रिन्यू करावा लागेल, ठीक आहे, म्हणजे ठेवायचा किंवा वाढवायचा किंवा कमी जास्त करायचं 15 वर्षानंतर पुन्हा त्याच्यावर डिसिजन घ्यावा लागणार। अशा पद्धतीचा हा कायदा भारताच्या याच्यामध्ये आपल्या संसदेमध्ये पारित झालेला 128 वा अधिनियम होता, ठीक आहे, आणि तो पारित होऊन गेलेला आहे, ठीक आहे। त्याच्यावरती म्हणजे 2029 नंतर तो लागू होईल, ओके, म्हणजे 2029 लोकसभा निवडणुकीला आणि राज्यसभा लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकींसाठी आहे तो, म्हणजे विधानसभा आणि
लोकसभा दोघींसाठी 33% रिझर्वेशन आहे. याच्या आधी 33% रिझर्वेशन हे पंचायत मध्ये होतं, म्हणजे आपल्याला दिसतं की पंचायत राज, ठीक आहे ना, ग्रामपंचायत नगर पंचायत, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला 33% रिझर्वेशन महिलांना आपल्याला दिसत आहे. यामुळे आता याच्यामुळं फायदा काय होणार आहे, तर बघा महिला सक्षमीकरण होईल, महिला सक्षमीकरण 2 नंबरला, ठीक आहे, महिलांचा हा राजकारणातला इंटरेस्ट वाढेल, ओके, म्हणजे त्यांचा सहभाग नोंदवला जाईल. त्यानंतर म्हणजे यामध्ये आपल्याला समजतं की म्हणजे बरेच महिलांच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी आता सुधारताना आपल्याला देशामध्ये मिळतील. पुन्हा यामध्ये ड्रॉबॅक्स काय आहे, याचे ड्रॉबॅक्स काय आहे, ठीक आहे, म्हणजे ड्रॉबॅक्स म्हणजे डिसअडव्हान्टेज काय आहे त्याचे, ठीक आहे. याचे जर डिसअडव्हान्टेज आपण पाहायला गेलो मित्रांनो, त्याचे डिसअडव्हान्टेज आपल्याला असे दिसतात की आता बघा ग्रामीण भागामध्ये एखाद्या गावामध्ये एखादी महिला ही सरपंच असेल तर त्या ठिकाणी फक्त महिला फक्त सरपंच आहे, पण ऍक्च्युअल मध्ये काम कोण करते आहे, ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये काम त्या ठिकाणी त्या महिला सरपंच ज्या आहेत त्यांचा पती म्हणजे सरपंच पती ऍक्च्युअल मध्ये काम करताना दिसतोय. म्हणजे भविष्यामध्ये या ऍक्ट नुसार जर भविष्यामध्ये जर पाहायला तर आपल्याला एका म्हणजे एका स्टॅम्प सारखा, ठीक आहे, रबर स्टॅम्प सारखा महिलांचा वापर होऊ शकतो, ठीक आहे ना, रबर स्टॅम्प की सगळं सगळा कारभार एकदम महिलेचा पती पाहिल किंवा महिलेचा मुलगा पाहिल किंवा महिलेचा सासरा पाहिल, ठीक आहे, अशा पद्धतीचं यामध्ये ड्रॉबॅक असू शकते. याच्यासाठी हा त्या म्हणजे आज आपल्याला दिसते आहे की आपल्याला ग्राउंड लेवलला हे दिसते आहे की ग्रामीण भागामध्ये जर गेलो तुम्ही सरपंच जर पाहिला तर सरपंच ही जर महिला असेल तर महिला डिसिजन घेताना आपल्याला दिसत नाही, आपल्याला डिसिजन घेताना हे तिचा नवरा दिसतो किंवा तिचा मुलगा दिसतो किंवा तिच्या घरचा एखादा व्यक्ती आपल्या डिसिजन घेताना दिसतो, फक्त नावापुरत महिला आपल्याला आणून दाखलेल्या दिसतात. म्हणून या ठिकाणी याच्यावर सुद्धा आपल्याला उपाययोजना करणं महत्वाचे आहे, ठीक आहे. आणि ह्या उपाययोजना जर करायच्या असतील तर आपल्याला त्यामध्ये थोडीशी काउन्सिलिंग वगैरे त्या ठिकाणी केलं तर ते होऊ शकते, ओके, ठीक आहे. बघा आपल्याला दिसते की G20 म्हणजे या लेखामध्ये आरटी म्हणजे हा लोकसत्ताचा लेखा, यामध्ये G20 अध्यक्षपदाचा भाग म्हणून दिल्ली जाहीरनाम्यावर एकमत निर्माण करणार आणि नारी शक्ती वंदन करणारा, ठीक आहे, त्याच्यावर मोहर उमटला आणि कायद्यात त्याचं रूपांतरण झालं. स्वातंत्र्यानंतर समान मतदानाचा हक्क देण्यासाठी अमेरिकेला 144 वर्ष लागलं, ब्रिटनला 100 वर्ष लागलं. घटना समितीच्या पुढे 25 नोव्हेंबर 1949 ला ऐतिहासिक भाषण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे विचारले होते की किती काळ विरोधाभास जीवन जगत राहतील, सामाजिक आणि आर्थिक समानतेबद्दल संवाद म्हणजे इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये दिला होता, ठीक आहे. त्यानंतर नारी शक्ती वंदन अधिनियम हे त्या बिलाचं नाव आहे हे लक्षात ठेवायचं. हे एक मत आणि एक मूल्य या भावनांची जाणीव करून देणार आणखी एक पाऊल आहे, ओके. चिकाटी सर्जनशीलता त्याग समर्पण लवचिकता, चिकाटी सर्जनशीलता त्याग समर्पण लवचिकता आणि विश्वास हे महिलांमध्ये जन्मजातच गुण असतात. आणि कुठल्याही मॅनेजमेंट डिग्री विना कुठल्याही विशेष डिग्री विना डिग्री न घेता त्यांच्यामध्ये नेतृत्वाची भूमिकेचे गुण दिसतात, ठीक आहे. त्यामुळे आता महिलांचा सहभाग 33% आपल्याला संसदेमध्ये 2029 पासून दिसेल, ठीक आहे. तर हे यामध्ये महत्वाचे इश्यू आहेत, तुम्ही याला पाहून घ्यायचे. तर याच्यामध्ये 2 गोष्टी, तुमचा फॅक्च्युअल पण डेटा कव्हर होतो आहे, पुन्हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुद्धा कव्हर होतो, म्हणजे तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही याच्यावरती लिहू शकता, ओके. काही दिवसानंतर आपण रायटिंग प्रॅक्टिस चालू करणारच आहोत, ठीक आहे. चल दुसरं बघा, रोजगार हमी योजना, ठीक आहे, रोजगार हमी डायरेक्ट डायरेक्ट फॅक्ट आहे, ठीक आहे. आता रोजगार हमी काय, महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा, ठीक आहे. या मनरेगाचे बेनिफिट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेले दिसतात, ठीक आहे. म्हणजे रोजगार हमी योजना आर्टिकल 21 भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 21 जे आहे किंवा जीविताचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार, कामाचा अधिकार, हे या जीविताचा अधिकार म्हणजे कामाच्या अधिकाराला इम्प्लिमेंट करण्यासाठी महाराष्ट्र म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने हा कायदा लागू केलेला आहे, ओके. यामध्ये आपल्याला माहिती आहे की हमी योजना महिलांना मजुरीमध्ये सहभाग म्हणजे आताचे जो आहे लेख आहे जो लोकसत्ताचा त्याच्यामधला आहे, ठीक आहे, मजुरीत वाढ झालेली आहे त्यांची 273 रुपये, पण 273 रुपये, ओके, महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी नाही अशी तक्रार असून 2022-23, ओके, 21.21 लाख कुटुंबातील 37.07 मजुरांना योजनेवर काम केले आहे. तसेच
योजनेत 10.61 कुटुंबाचा सहभाग होता, आता दुपटीन तो वाढला आहे। योजनेवर अनेक टीका केले जात असतात पण फल निष्पत्तीवर नेहमीच आपण चर्चा करताना आपल्याला दिसते, ठीक आहे। आता मनरेगा योजनेचे उद्दिष्ट कुशल अकुशल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, अकुशल अकुशल कामगारांना काम देण्याचं काम यामध्ये होतं, अकुशल गरीब कामगारांना, ठीक आहे। त्याच्यामध्ये 100 दिवसाची रोजगाराची हमी देण्यात येते आणि त्यानंतर 100 दिवस रोजगाराची हमी देण्यात येते, हे केंद्र सरकारकडून देण्यात येते आणि राज्य सरकारकडून हे 265 दिवसाची हमी देण्यात येते, ठीक आहे। जर का एवढं दिवस काम जर मिळालं नाही तर त्यांना महागाई भत्ता चालू होऊन जातो, ठीक आहे। महाराष्ट्रातील डायरेक्ट डायरेक्ट मुद्दे महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रातील मजुरांना शेतीच्या हंगामात वर्षभर 4 ते 4.5 महिनेच काम मिळते, ठीक आहे। मग इतर वेळेस इतर काळामध्ये त्यांची श्रमशक्ती जी आहे, श्रमशक्ती काय वाया जाते, मग ही श्रमशक्ती वाया गेली पाहिजेत नाही यासाठी हा मनरेगा कायदा आणला आहे। आणि या मनरेगा कायद्याच्या माध्यमातून, ठीक आहे, म्हणजे या मनरेगाच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम देण्यात आलं आहे, ठीक आहे, काम मिळतं वर्क, ठीक आहे ना, काम मिळालं आहे। आणि यामधून दोन महत्त्वाचे या ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसते की सर्वांना कामे मिळते आहे आणि आपल्याला पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आपल्याला म्हणजे कामगार सुद्धा यामुळे मिळत आहे, ठीक आहे। हा जो कायदा आहे हा कायदा 2005 केंद्र सरकारने देशभरात लागू केला, ठीक आहे। यामध्ये सुद्धा 33% महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे, ओके, त्याहून अधिक सहभाग सातत्याने दिसून आला, ओके, ठीक आहे। या योजनेमध्ये राज्यातील म्हणजे देशातील दुर्बल व्यक्तींसाठी जिल्हा न्याय आणि मनुष्य दिन रोजगार निर्माण होणार याबाबत दरवर्षी जिल्हा न्याय कृती आराखडा तयार केला जातो। या कृती आराखड्याला मनुष्य निर्मिती आराखडा म्हणजेच लेबर बजेट असं म्हटलं जातं। आता बघा, हा जो मनरेगा कायदा आहे, या मनरेगा कायद्यानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस आपल्याला होताना दिसतात। पहिला मुद्दा म्हणजे काय की काम मिळालं, ठीक आहे, महिलांना महिलांना सुद्धा यामध्ये हे आहे आणि समान वेतन आहे, दोघांना काय आहे, समान वेतन यामध्ये मिळालं आहे, ठीक आहे। पुन्हा यामध्ये तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये तुमची मजुरी मिळते आणि मजुरी मिळाल्यानंतर म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसत नाही, ठीक आहे। आणि 15 दिवसाच्या आतमध्ये जर मजुरी मिळाली नाही तर त्याच्यावरती व्याज सुद्धा सरकारला द्यावं लागते। डायरेक्टली लोकां म्हणजे डायरेक्टली कामगारांचे जे कामगार कामगारांचे अकाउंट डायरेक्टली बँकेत असल्यामुळे त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा गोळा केला जातो, त्यामुळे मदत कुठल्याच प्रकारचं म्हणजे भ्रष्टाचार आपल्याला होताना दिसत नाही। डायरेक्टली त्याचा जे मजूर आहेत त्यांना त्याचा डायरेक्टली फायदा आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो आहे, ठीक आहे, ओके। आता याच्या या योजनेबद्दल थोडीशी माहिती, ठीक आहे, थोडीशी माहिती बघा, हे याच्यावर प्रिलिम बेस्ड फॅक्ट्स आहेत, ओके, याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। बघा, 2005 अधिनियम आहे हा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटीड अधिनियम, कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय कायदा आहे। याची उद्दिष्ट आहे कामाच्या अधिकाराची हमी देणे, हे जे आहे आर्टिकल 21 अकॉर्डिंग आहे, ठीक आहे। सप्टेंबर 2005 पासून हा कायदा लागू करण्यात आला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना याचा उद्देश देशातील गरिबांना रोजगाराच्या हक्काची हमी देणे, संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्ष 100 दिवस प्रति कुटुंबाला कुशल रोजगार प्राप्त करून देणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे। सोबत 2 ऑक्टोबर 2009 पासून याचे नाव मनरेगा झालं, मागेल त्याला काम या तत्वावर, ठीक आहे, हे आहे। याच्यामध्ये 100 दिवस हे केंद्र सरकार हमी देते कामाची आणि 365 दिवस हे राज्य सरकारकडून हमी दिल्या जाते। अर्ज तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागतो, अर्ज केल्याच्या 15 दिवसाच्या आत रोजगार दिला पाहिजे, जर नाही दिला तर दैनंदिन रोजगार भत्ता राज्य सरकारला द्यायचा असतो, नाही तर रोजगार भत्ता द्यावा लागेल, ठीक आहे। पुन्हा घराच्या 5 किलोमीटरच्या अंदर काम मिळणं आवश्यक आहे मनरेगाच्या माध्यमातून, ठीक आहे। जास्त अंतर जर असेल तर अतिरिक्त प्रवास आणि जीविकेसाठी मजुरीच्या 10% वाढ एवढं मिळालं पाहिजे, ठीक आहे। मजुरांची मजुरी काम केल्याच्या 15 दिवसाच्या आत मजुरांच्या बँकेत म्हणजे ई फॉर्म मध्ये प्रणालीद्वारे किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते, अन्यथा 0.05 विलंब आकारणी देय द्यावा लागतो, 0.05%।
रोजगारासाठी नोंदणी अर्ज केल्यापैकी एक तृतीयांश महिला असणे गरजेचं आहे, म्हणजे 33% रिझर्वेशन या ठिकाणी महिलांना सुद्धा आहे। ठीक आहे, ग्रामपंचायत स्तरावर 50% खर्चाची विकास कामे या योजनेअंतर्गत करणे आवश्यक असते। कामाच्या ठिकाणी बघा, कामाच्या ठिकाणी पाणी, प्राथमिक उपचार बरोबर आणलेल्या 6 वर्षाखालील लहान मुलांना सांभाळण्याची सोय इत्यादी सुविधा असायला त्या ठिकाणी पाहिजे। तसेच दुखापत जर झाल्यास तर सर्व रुग्ण सेवा, दैनंदिन मजुरीच्या 50% रुग्ण भत्ता देण्यात येतो, अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास 50,000 पर्यंतचं अनुदान व कुटुंब नियोजनासाठी सवलत देण्यात येते। ठीक आहे, हे यामधनं आहे। ओके, तर आय होप की तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजलं असेल। ठीक आहे, तर मनरेगा संदर्भातली पूर्ण माहिती। ठीक आहे, चालेल, पुढे बघा। मेडिसिन औषध क्षेत्रातील नोबेल पारितोषिक, म्हणजे मेडिसिन क्षेत्रामध्ये औषध क्षेत्रात 2023 चं नोबेल पारितोषिक जाहीर झालेलं आहे, द हिंदू मधील न्यूज आहे 3 ऑक्टोबरचे। ओके, आता यामध्ये बघा, एम आर एन ए याच्यासाठी हे जे आहे हे आपल्याला म्हणजे नोबेल पारितोषिक देण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये बघा, अमेरिकेचे पियर ऑगस्टिन, जर्मनीचे फेरन क्रॉक्स आणि स्वीडनमध्ये ॲनी लुहिलियर, ठीक आहे, या 3 लोकांना हे दिलं। डायरेक्ट प्रॉब्लेमला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। आता एम आर एन ए, आता बघा, एम आर एन ए जो आहे, एम स्मॉल मध्ये असतो, एम आर एन ए याच्यासाठी हा देण्यात आलेला आहे। आता पहा, लक्षात घ्या, यांनी जे कोरोनाची जे लस आहे, ठीक आहे, लस शोधून काढली, त्यासाठी देण्यात आलेला आहे लस। आता नेमकं काय म्हणजे एम आर एन ए करतो काय, नेमकं त्याच्यासाठी करतात काय, बघा, आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक ह्युमन बॉडी असेल, ठीक आहे, ह्युमन बॉडीमध्ये म्हणजे एखादा व्हायरस यायच्या पहिलेच, एखादा व्हायरस म्हणजे कोविड सारखा व्हायरस यायच्या आधीच तुमच्या याच्यामध्ये एका लसीद्वारे, ठीक आहे, एका लसीद्वारे काहीतरी इंजेक्ट केला जातो। ठीक आहे, इंजेक्ट केल्यानंतर ते तुमच्या बॉडीमध्ये जाते आणि बॉडीमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस म्हणजे त्याला तो जो तुमच्या आतमध्ये जे इंजेक्ट केला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो स्टोरेज केला जाते आणि ते तुमच्या म्हणजे तिथे म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जातो आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये तो म्हणजे व्हायरस येतो, ओके, ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये तो व्हायरस होतो त्यावेळेस तो जो इंजेक्ट केलेला तुमच्या बॉडीमध्ये आहे तो आपोआप ऍक्टिव्ह होऊन जातो। ठीक आहे, म्हणजे तो आला की ऍक्टिव्ह होतो, तोपर्यंत तो तुमच्या बॉडीमध्ये तसाच राहतो। म्हणून मग तो आल्यानंतर आपल्या ज्या अँटीबॉडीज आहेत ते त्याला लढण्यासाठी तयार होतात। हे त्या एम आर एन एचं काम आहे, हेच त्यामध्ये करण्यात आलेलं आहे। लस, कोरोनाची लस अशाच प्रकारचे आपल्याला काम करताना दिसते, जे कोवॅक्सिन किंवा इतर ज्या लसी आहेत आपल्या देशातल्या, ठीक आहे, ते अशाच प्रकारे काम करतात, म्हणजे इनडायरेक्टली की तुमच्या शरीरामध्ये जाऊन आधीच त्याला टाकून देणं आणि शरीरामध्ये जो म्हणजे जो व्हायरस आला तो व्हायरस जसा दिसला तसाच तो काय होतो, ऍक्टिव्ह होतो आणि त्याच्या विरोधात लढणं सुरू करतो, तोपर्यंत तो बॉडीमध्ये तसाच राहतो। क्लिअर, अशासाठी आपल्याला माहिती आहे प्युअर ऑगस्टिन, फेरन क्रॉक्स आणि ॲनी लुबियर यांना हा काय देण्यात आलेला आहे, म्हणजे ऑस्कर आपला नोबेल पारितोषिक दिला आहे। ठीक आहे, ओके, क्लिअर, ठीक आहे, तर चला, आय होप आता हे आपलं पहिलं सेशन होतं, तुम्हाला आवडेल। ठीक आहे, आणखी आपण आता 2-3 दिवसात आपण प्रत्येक 2 दिवसातून किंवा 3 दिवसातून अशाच प्रकारचं एडिटोरियल डिस्कशन आणि पुन्हा अशाच प्रकारचं प्रिलिम बेस्ड फॅक्ट्स हे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। सो सर्वांना एक विनंती आहे, तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर सर्वांनी लाईक नका करू, सर्वांनी शेअर करा, ओके, सर्वांनी कृपया करून सगळीकडे शेअर करा, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत जे ग्रामीण भागामध्ये इतर दुर्गम भागामध्ये ज्या पोरांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। चला, ठीक आहे, ओके, चला, थँक्यू, थांबून जाऊ, भेटू पुढे।